आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मोदी बाग येथे आज शरद पवार यांच्या उपस्थितीत एक पत्रकार परिषद पार पडते आहे आणि या पत्रकार परिषदेनंतर त्यांचेच आमदार निलेश लंके यांचा पुन्हा एकदा घरवापसी होणार असल्याची चर्चा सध्या होती आहे. निलेश लंके हे शरद पवारांसोबत होते, मात्र त्यानंतर त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता आणि आता पुन्हा एकदा ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यांची घरवापसी होणार आहे. त्यामुळे एकूणच या सर्व घटनेनंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीनंतर आणखी काही आमदार जे आहेत ते पुन्हा शरद पवार गटामध्ये येणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे. अशा प्रकारची माहिती जी आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून देण्यात आलेली आहे. काय म्हणालेत नेमके प्रशांत जगताप पाहूया. सैनिक बाबा याची सुरुवात आहे, याच्यातून इथून पुढे सुद्धा खूप मॅक्सिमम लोक या ठिकाणी इथून. त्याचं कारण आहे की त्यांनी मागच्या 7-8 महिन्याचा युती सरकारला त्रांगडं आणि इथूनच चुकीचा भरकटलेला कारभार पाहिला आहे. त्याच्यामुळे आजची सुरुवात आहे या माध्यमातून. तुम्हाला आणखी पुढचे जास्तीचे प्रवेश ताकदीचे प्रवेश आहे नक्की दिसतो लंकेचं लोकसभेची. आता तो अधिकार आदरणीय पवार साहेबांचा, पवार साहेबांनी नगररक्षण असेल किंवा राज्यातील मुख्यमंत्री द्यावी हा या संदर्भाचा अधिकार त्यांचा आहे. पण निश्चित या ठिकाणी नगररक्षण हा पवार साहेबांचा हक्काचा किंवा मानणारा मतदारसंघ असल्यामुळे आज लंके साहेब येतात हे बी त्यांची उमेदवारी या ठिकाणी होऊ शकेल आणि तो निर्देशित आदरणीय पवार साहेबच घेतील. पण नगर दक्षिण यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा पक्ष जिंकतोय. इथली जनता पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी या ठिकाणी उत्सुक आहे एवढं नक्की.